सातारा जिल्ह्याला मागील 2 दिवसांपासून पावसानं चांगलंच झोडपून काढलंय. आता पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या गोष्टी हळूहळू पुढे येत आहेत. तसंच पुराच्या विध्वंसाच्या मन हेलावून टाकणाऱ्या काही घटनाही समोर येत आहेत. सातारा शहराजवळ असणाऱ्या मौजे शेळकेवाडी सोनगाव गावात अंत्यसंस्कारानंतर अर्धवट जळालेला मृतदेहच वाहून गेलाय. त्यानंतर गावकऱ्यांनी अर्धवट अवस्थेत जळालेल्या मृतदेहाला पुन्हा वाहत्या पाण्यातून बाहेर काढून त्यावर अंत्यविधी केलाय. या घटनेनं शेळकेवाडी येथील जनता संतप्त झाली आहे. या गोष्टीस प्रशासन जबाबदार असल्याचं सांगत गावाला हक्काची स्मशानभूमी उपलब्ध करून देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. पाहुयात ते काय म्हणालेत. आमच्या गावातील व्यक्ती गोरखनाथ महादेव शेळके या आजारी असल्यामुळे मयत झाले. आज गावची अशी अवस्था आहे की गावाला स्मशानभूमी नाही. स्मशानभूमी नसल्यामुळं आज आम्ही सोनगावचे सरपंच पांडुरंग नावडकर यांना विनंती करून की आमच्या इकडचं प्रयत्न तुमच्या इथं स्मशानभूमीमध्ये जाळण्यासाठी आम्हाला परवानगी द्या. तर त्यांनी एक सामाजिक बांधिलकी जपत आम्हाला मयत जाळण्याची परवानगी इथं या ठिकाणी दिलेली आहे. पण तरीसुद्धा आता ही नैसर्गिक आपत्ती आहे. पाणी नदीच्या पात्राचं वाढत आहे आणि ते सोनगावच्या स्मशानभूमीतसुद्धा पाणी भरपूर प्रमाणात आल्यामुळं अर्धवट जळालेलं चिता ही परत वर काढून आम्हाला एका कोपऱ्यामध्ये आत्ता विधी करायची वेळ आलेली आहे. तर आमची एक शेळकेवाडीकरांच्याकडून एक विनंती आहे प्रशासनास की या गोष्टीला कुठंतरी आम्हाला न्याय मिळावा. आम्हाला एक स्मशानभूमी आम्हाला त्यासाठी जागा ही प्रशासनानं आम्हाला उपलब्ध करून द्यावी.